उपस्थित व्यासपीठा सर्व सन्मान्य अतिथि वाडा शहर यदि आम्ही चुकलो तर आमचा काही धंदा नाही. चांगल्या गोष्टीची प्रशंसाही करणारे जे खरोखर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले आमचे पत्रकार बंधू डॉक्टर दीपेशजी पस्ते, जयंतजी गोटिंदे, किरणजी दुपारे, अनिलजी पाटील, शेखरजी पवार, सत्यवान तरे, मच्छिंद्रजी पस्ते, सचिनजी भोईर आणि वैभवजी पालवे या सर्व पत्रकारांना, सर्व बंधू भगिनींना सर्वांना माझा नमस्कार. वाडा आहे अख्ख्या महाराष्ट्रातून फक्त वाड्यातूनच थोडस तरी दिवस जातं सातत्याने. अगदी भिवंडीतनं नाही, शापूर बंधन नाही, मुरबाड बंधन नाही, जे कुठे आमच्या आरोग्याची दिनेश्रीच्या आदिवासी भागात विभागामध्ये आग लावली जाते त्यालाही कारणीभूत केंद्रबिंदू वाड्यात असत. त्यामुळे थोडस बोलतो बघ, जशी चांगली माणसं असतात तसे वाईटही माणसं असतात. त्यातील दोनच उदाहरणं आपल्याला देतो. कोणी काही केलं काहीही बोललं तरी कधीही विचलित होऊ नका. आपली स्पर्धा कोणाशी नाही, कारण आपलं जिजाऊचं जे काम आहे त्याविषयी बोलतो आणि त्या दोन व्यक्तींच्या कामाविषयी बोलतो. दोन व्यक्ती म्हणजे समाज नसतो. त्यातील एक व्यक्ती आहे की ज्यांनी पिढून पिढ्या कुटुंबाच्या जमिनी हडपल्या, समाजाला आदर्श देण्यासाठी देशीचे दारूचं दुकान टाकलं, पुढे काय कमी पडलं तर गेल इंडिया किंवा इतर ज्या लाईन गेल्या त्यामध्ये शेतकऱ्यांना देश घडायला लागलं, शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले आणि त्यांचं पुण्य इतकं झालं तर मीरा रोड किंवा खाड्यावरून काही बाया शोधत त्यांच्या घरापर्यंत मागच्या वाढ दिवसापर्यंत आल्या, इथं जाऊन त्यांच्या हिरानंदाने त्या फ्लॅटमध्ये घरापर्यंत पोहोचल्या. दुसरं एक व्यक्ती ज्या व्यक्तीसाठी किमान पत्रकार महोदय बातमी छापू शकता, शंभर वेळा त्या व्यक्तीला असे उपकार केले तर पहिल्या घरालाही लाती देण्याचं काम जिजाऊने केलं, म्हणजे निलेश सांबळेने केलं. ज्याला कधी चांगलंच दिसलं नाही त्या चांगल्या न दिसणाऱ्या व्यक्तींबद्दल आपण कधी भयभीत होऊ नका आणि त्यांच्यापासून सगळं त्यांना त्यांचे डोळेच कावले झालेले आहेत. ज्यांना त्यांनी काम करायला पाहिजे त्यांच्याबद्दल नाही आणि जो चांगलं काम करतो ते खेदणारा समाजामध्ये जेव्हा जेव्हा आमच्या समाज म्हणजे माझ्या जातीबद्दल कुणबी समाजामध्ये जो जो पुढे होतोय त्याला कसं पाय घेता येईल हे गेले 15-20 वर्षाची परंपरा आहे. तर अशा आपल्याला आपलं लक्ष दिल्ली त्याच्यामुळे अशा गल्लीतील दोन कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं. तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो, त्या दोघांपैकी कुठलाही माणूस माझ्या समोर नजरेला जर तर देऊ शकतो का त्यांना विचारा त्यांच्या त्यांनी वडिलांना स्मरण करावं आणि समोर माझ्या समोर तर येऊन असे माझ्याकडे बघू तरी शकतात का? त्यामुळे अशा व्यक्तींकडे लक्ष द्यायचं नाही. आपली निजावर अशी आहे की ज्याला आई वडील नसलेला मुलगा त्याची कधीही दाद आपण विचारली नाही. आता मला काल बरोबर समजलं का तो दलित समाजाचा मुलगा त्याला युपीएससी करण्याची जिद्द हो, त्याला वडील नसले आई वडील नसलेले कचऱ्याच्या ढिगावरची मुलगी ठाण्याच्या तुम्ही जाताना बघा त्याला मुलुंडच्या त्या मुलुंडच्या ढिगाच्या कचऱ्यावरच्या मुलीला उचलून तिला हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण देऊन आज रत्नागिरीच्या एका 5-star मध्ये हॉटेलमध्ये नोकरी देणाऱ्या आपली जिजाऊ अशी आहे. तर वाड्यातील एक खुपरी गावची आदिवासी आपली भगिनी तिला गरोदर पदामध्ये तिला प्रॉब्लेम सुरू झाला, इथे वाड्यामध्ये ट्रीटमेंट होऊ शकत नाही, ठाण्यामध्ये एका डॉक्टरच्या इलाज केले त्याशिवाय लेडीज मोठ्या डॉक्टर हॉस्पिटलला गेल्याशिवाय ती तिथे डिलिव्हरी होणार नव्हती. त्या तुम्ही कल्पना करू शकणार नाही. त्या ताईला 4 वेळेस हेमाकी पाटील इथं वाड्यावर ठाण्याला जर आणले डिलिव्हरीच्या अगोदर 15 दिवस ते आमच्या घरामध्ये राहून तिची डिलिव्हरी करण्यासाठी माझ्या भाचा मुलगा मुलगी या लोकांनी तिला हॉस्पिटल देऊन अगदी रक्तापासून मदत करून तिला सुखरूप घरी आणून सोडणारे आपण चित्र एवढ्यावर नाही सांगत. इथे 15 ते बांधावे असते अगदी अभिमानाने सांगतो. माझ्या मुलगाना भाषा तिथे बसलाय त्याला विचारू शकता कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांमध्ये. बिहारचा एक मुलगा त्याची आजही मला जात माहित नाही, त्याचं आडनाव माहित नाही, मला काहीही माहिती नाही. माझ्या मुलांच्या बरोबर कॉलेजला होता सिम्बायोसिस कॉलेजला, देशामध्ये मिलिटरीच्या कर्नलच्या एक्झाम मध्ये तो तिसरा आला होता 15 लाख विद्यार्थ्यांमध्ये. पण योगायोगाने नशीब कुठेतरी त्रास देतात अशा ठिकाणी लहानपणी खेळत असताना त्याच्या डोळ्याला मार लागला होता आणि मिलिटरीच्या मेडिकलच्या चेकिंग मध्ये त्याला रिजेक्ट केलं. आपले वाड्यातील चिन्मय पाटील साहेबांनी त्यावेळेस खूप मदत केली, खूप प्रयत्नही केले, पण तो सैन्य दलामध्ये कुठलीही शिफारस चालत नाही त्यामुळे त्यांना ते तिथे रिजेक्ट केलं. तो एकदम हवालदिल झाला होता मुलगा, प्रज्वलच्या बरोबर आला, घरी धीरजच्या बरोबर आला. आज तो विद्यार्थी युपीएससीचं शिक्षण घेतोय आणि तोही आपल्या घरामध्ये.
म्हणजे आपल्याला चार पाच धर्म याच्या पलीकडे काम करणार नाही. बघायचं गेलं तर एका बाजूला देशी दारू विकणारे आणि एका बाजूला ग्रीन पार्क सारखं हॉटेल तिथे लॉगिंग बोर्डिंग होतं, तिथे दारू विकली जायची, ते बंद करून आपल्या जिजाऊने तिथे लायब्ररी सुरू केली. त्यांना 68 विद्यार्थी एका वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये लागले आपल्या वाड्यात. तिथे लॉगिंग बंद करून तिथे आपण आयटीआय चालू केला का तिथे गरिबांची मुलं 10वी 12वी शिकलेली मुलं कोणी इलेक्ट्रिक शिक्षण घेतोय, कोणी नर्सिंगचं शिक्षण घेतोय, कोणी वेल्डरचं शिक्षण घेतोय, आमच्या भगिनी तिथे शिवण क्लास करतात शिकताय, कोणी वेल्डिंग क्लासेस करतात, हे आपलं काम. आता उदाहरण बघायला गेलं तर जे लोकप्रतिनिधी काम करायला पाहिजे, तुम्ही ऐकले असेल महिना दीड महिन्यापूर्वी एक आम्ही मुलाखत दिली होती, त्या मुलाखतीमध्ये विनंती केली होती राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांना आणि मंत्री महोदयांनी विनंती ऐकून आपल्या जिल्ह्यावरती वाडा भिवंडी रस्ता काँक्रिटीकरण मंजूर केला आणि तेवढे मी सांगितले होते पैसे 1800 कोटी रुपये रस्त्याला दिले, त्यामुळे लांबाने इलाज वाडा भिवंडीचा. मी आधी सांगतोय ना तेव्हाही महेंद्र टक्के मी सांगतोय का वाडा भिवंडी रस्त्याच्या निविदा स्थळापासून काल परवाच्या खड्डे भरण्याच्या टेंडर पाहिजे, सगळ्या प्रकारचे सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सीबीआय इन्क्वायरी मध्ये ज्या ज्या राजकारण्यांच्या घरी पैसे गेले असतील, भ्रष्टाचाराचे त्यांच्या ठेक्यातून गेले असतील, ज्या ज्या ठेकेदारांनी काम न करता पैसे खाल्ले असतील, त्या सगळ्यांना जेल दिली पाहिजे. माझीही मागणी आहे, संध्याकाळचा टाईम आहे, हे जेव्हा होईल तेव्हाच मी सांगत राहतो. प्रभू रामाच्या काल मंदिराची स्थापना झाली, परंतु आपली जिजाऊ गेले 15 वर्ष झाले, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीरामाच्या धर्तीवरती प्रभू रामाचं राज्य येण्यासाठी प्रयत्नशील आणि काम करते. कुठलाही स्वार्थ मनाशी न ठेवता तुम्ही आम्ही एक माणूस आहोत, त्या दृष्टीने 15 रुग्णवाहिका, कोकण मार्गाला 45 अभ्यासिका, 30 पोलीस अकॅडमी, 30 गटांची एक्झामची तयारी आणि जवळजवळ आपल्या आपल्याकडचं एक स्वतःचं 130 खाटाचं रुग्णालय, स्पर्धा परीक्षाचे एमपीएससी युपीएससीचे क्लासेस दडपोल येते त्याप्रमाणे ठाणा इथे आपण सुरू केलेले, ग्रामीण भाग असो शहर भाग असो, अगदी तलासरीपासून गुजरातच्या बॉर्डर पासून गोव्याच्या बॉर्डर पर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला माणूस घडवायचे, आपला विद्यार्थी घडवायचे, आपली भगिनी वाटवायचे, ते काम आपली जिथं होतं. शासनाचे काम शासन करेल आलं ना करेल, जेव्हा तुम्ही आम्ही प्रशासनामध्ये आपल्या गरिबांची मुलं जेव्हा जातील, गरिबांची मुलं जेव्हा उद्योग धंदा करतील, तेव्हा कुठेतरी जाऊन प्रत्येक जण जिजाऊतील 1-1, 2-2% प्रमाणे प्रत्येकाने काम केलं, आपल्याला आपला माणूस वाचवण्याचं काम केलं, विद्यार्थी शिकवण्याचं काम केलं, तर मला वाटत नाही आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे की आपल्या राज्यामध्ये गरिबी राहील. आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक माणूस सूट बघायचे. एकटा निलेशामुळे उद्या हेलिकॉप्टर घेऊन झटपडू लागला असतात, तुम्ही माझ्याकडे आले असते का, तुम्ही हेलिकॉप्टर बघितलं असतं, फक्त सांगितलं असतं खूप मोठा माणूस आहे, असा मोठा माणूस होऊ नये, कारण आपल्याला प्रत्येक व्यक्तीला मोठं करायचं, तुम्हा आम्हाला त्यासाठी आपल्याला एकत्रित नाही. मी जर कालच्या येऊर येथील रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्या रॅलीमध्ये पत्रकारांना तेच म्हटलं, राम राज्य एवढी प्रत्येकाला वाटतं, आजपासून म्हणलं प्रत्येक राजकारण्याने आणि प्रशासनातील प्रत्येक माणसाने आपली जबाबदारी ओळखून दिलेली वर्ष जर पाहिले तर नक्कीच येत्या वर्ष 2 वर्षामध्ये या देशामध्ये रामराज्य गरिबी राहणार नाही, वेगाने राहणार नाही, तर आरोग्य वाचून आमची कुठली ताई सुविधा वाचून मरणार नाही, आमचे पालघर सरकार जिल्ह्यामध्ये दररोज 3 आपत्ते मरतात, ते गोष्टी कधीही होणार नाही, परंतु दाखवण्यासाठी रामराज्य आणण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रत्येकाने हृदयामध्ये रामराज्य आणलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला माहिती आहे का शासन करेल मुंबईच्या बाजूला असले आपले ठाणा पाहतो परिस्थिती काय आपण पाहतोय, माणूस माणसाला करतो, एक भात शेतीवरती मजुरी काम करतात आणि शेतकरी काम करतो, त्याच्याने आपण मोठे नाही होणार, आपली स्वतः आता 12 महिने शेतीची व्यवस्था करतो. माझ्याकडे एक लोकप्रतिनिधी आले होते 2019 निवडून आल्यानंतर, त्याला मी विनंती इतकीच केली होती की बाबा मला तुझं कधी पत्र काम नाही लागणार, तू ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय आदिवासी समाजाचं, त्या आदिवासी समाजाचा एकही माणूस या तालुक्यातून त्या तालुक्यात रोजगारासाठी गेला नाही पाहिजे एवढं तू बघ. परंतु दिनेश बोलला त्याप्रमाणे आम्ही आमच्या संकुचित होते, मी माझा मुलगा शिकला पाहिजे, माझी बायको सुखात राहिली पाहिजे एवढंच आपण बघतोय, सगळ्या भावाची पोलीस शिपायची तयारी नसते, त्यामुळे आपल्याला समाज सुसंस्कृत करायचं आहे, सुशिक्षित करायचं आहे. चिखलत सावित्रीबाई फुलेंवरती भेटतात, जिजाऊंवरती आरोप केले होते, त्यामुळे कुठेही लक्ष न देता आपण सर्वजण एक राहून एकत्रितपणे काम करूया. सर्वांची इच्छा आहे उद्या 2024 निवडणूक लढवायची, ते येत्या 27 तारखेला आपण शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे एक मोठा मेळावा घेतो लोकसभा क्षेत्राचा, भिवंडी लोकसभा क्षेत्राचा, त्यावेळेस आपण विचारविनिमय करू, तिथे काय अडचण आली तर त्याच्या 15 दिवसानंतर आपण पालघर लोकसभेचा पण एक मेळावा घेणार आहे, तर लढायचं झालं तर मग उद्या पालघर भिवंडी
कल्याण, ठाणा, रत्नागिरी पाचशे लोकसभा लढवत लढायचे झाले, सर्वांची इच्छा झाली. तर त्यासाठी बाजूला पैशाची गरज नाही, त्यांना आपण राजकारण करणार आहोत ते स्वतःचे पोट भरण्यासाठी. त्याचे 100% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं राज्य समाजाला देण्यासाठी आपण राजकारण करणार आहोत, राजकारणात उतरलो तर त्यासाठी उतरणार आहोत. नाहीतर आपण पाहतोय का अगदी एखादा माणूस पदावर आला का त्याला ती जे मतदार असतो मायबाप त्याची आठवण परत पावणेपाच वर्षानंतर येते. मग पावणेपाच वर्षानंतर गल्ली बोलामध्ये लोक शोधायला येतात, त्याची ओळख दाखवायला लागतात, त्याची ओळख दाखवायला लागतात. हे काम तुम्हाला आम्हाला नाही करायचंय. आपल्याला 24 तास दररोज आपलं आपलं काम सांभाळून सांभाळून आपलं घरचं सांभाळून घरच्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन समाजातील ज्याला गरज आहे, ज्याला उद्या आई बाबांना मुलबाळ नाही त्यांनाही आपल्याला सांभाळायचंय, आणि ज्या मुलाबाळांना आई बाबा नाही त्यांनाही आपल्याला चांगलं शिक्षण द्यायचंय. जिथे तुम्हाला अडचण येईल तिथे एक कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या बरोबर असेल. तुमचा कुठल्याही नात्यातील कुठलाही आमचा रुग्ण असला तरी तुम्ही संपर्क करा. आपल्याला आपला माणूस वाचवायचंय, आपला विद्यार्थी शिकवायचंय, हे आपल्याला आयुष्यभर तुम्हाला आम्हाला करायचंय. आपल्याला पुढच्या बरोबर पहिल्यांदाही हाताला दोन हात काम द्यायचंय. त्यासाठी परप्रत्येक बांधवाप्रमाणे आपण हातगाडी देतो, पिठाची चक्की देतो, पत्रावळीची मशीन देतो, शिलाई मशीन देतो, मेहंदी क्लासेस शिकवले जातात, जेवण बनवण्याचे क्लासेस देतो, जेणेकरून साबण बनवण्याचं दिलं जाते, अगरबत्ती बनवण्याचं ट्रेनिंग दिलं जाते, जेणेकरून टीव्ही बघून जास्त वेळ बसण्यापेक्षा किंवा मोबाईल मध्ये जास्त वेळ करून इकडे इकडच्या तिकडे उभाऱ्या तयार उभारणी काढण्यापेक्षा थोडस कामाकडे लक्ष दिलं तर 2 पैसे दादाच्या बरोबर काही नाही कमावले. तर मला वाटत नाही की निवडणूक ही मनकूट नोटांच्या वाट बघत बसेल. किंवा गावातला एक पुढारे तो या पक्षाचे कसे आले, दुसरा पुढारे त्या पक्षाचे कसे आले, त्याची आपल्याला वाट बघायला लागणार नाही. आणि मला नक्कीच खात्री आहे वाडा तालुक्याने ज्या 1-2% सोडले तर 98% तालुक्याने खूप मनापासून प्रेम केलेले आहे. जिजाऊळी त्यांच्यासाठी या वाड्यापर्यंत बस चालू केलेले, कुडूसपर्यंत सीबीएसईची बस चालू केलेले, आयटीआर चालू केलेले, लायब्ररी चालू केलेले, त्याचबरोबर वाड्यातून मोठ्या प्रमाणात रुग्णसेवाही जिजाऊ करते, गाव गाव मेडिकल कॅम्प घेते. त्याप्रमाणे वाड्या तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम जिजाऊवर आहे. अगदी जिल्हा परिषदेचं निवडणुकीला म्हणायचं गेलं तर 6 पैकी 5 जागा जिल्हा जिजाऊने लढवल्या होत्या आणि 4 जागा निवडून आल्या होत्या. आणि दुसऱ्या एका जागेवरती 2 जणांनाही मतं आम्हाला जास्त होती. होता तो पण मित्र पक्षाचा उमेदवार होता, त्यामुळे तीही मतं जास्त होती. त्याच्यामुळे समाज आपल्या बरोबर आहे असं गृहितच धरून त्याला, परंतु प्रत्येकाने समाजापेक्षा आपण पण मोठे आहोत या कधी समजू नये. आपल्याला अविरतपणे आपल्या समाजाची सेवा करायची. जशी मुंबई सोन्याच्या अंड्या देणारे कोंबडी आहे, त्याप्रमाणे आपला वाडा तालुकाही दररोज सोनं पिकलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला एकत्रित राहून काम करायचंय. तिथे अडचण असेल तिथे जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल. आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांनी सांगितलं आम्हाला इंग्लिश स्पीकिंग शिकायचं, तर इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासेसची व्यवस्था वाड्यामध्ये नक्कीच करता येईल. आपल्याला आपली जागा आहे आणि तुम्हालाही चांगलं इंग्रजी बोलायला शिकवता येईल, जेणेकरून तुम्हाला मुलांचा अभ्यास घेता येईल. आपल्याला आपली जिजाऊ परत आहे पत्रकार साहेब, कधीतरी या घरपोलीला सगळ्यांना विनंती करतो. इयत्ता 9वीपासूनच आपण जेईईचे क्लासेस सुरू केलेले, स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू केले, फाउंडेशन चालू केलेले, सीएचे फाउंडेशन चालू केलेले. आपल्याला आपले न्यायमूर्ती घडवण्याच्या दृष्टीने लॉचे फाउंडेशन आपण इयत्ता 9वीपासूनच सुरू केलेले. आपली स्वप्न मोठी आहे, पण या सगळ्या भगिनींच्या बंधूंच्या आशीर्वादाने, वडीलधारांच्या आशीर्वादाने नक्कीच साकार होतील. त्या वयाच्या 21व्या वर्षी पंतप्रधान कार्यालय चालवणारा ओएसडी हा आपल्या मातीतून गेला पाहिजे अशा प्रकारचं आपलं स्वप्न आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायव्यवस्थेमध्ये या कोकणातील तरुण जाऊन त्यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून चंद्रचूड साहेबांप्रमाणे न्यायव्यवस्था केली पाहिजे. कारण आपण पाहतोय आपल्याला स्वातंत्र्य मिळालं का नाही हे आजही तात्पर्य होते. कारण कुठलाही प्रकल्प आहे तो आपल्यावर लादला जातो, आपल्यावर धडकशाही लादला जातो. आमचं विक्रमगड तालुक्यातलं छोटस एक उदाहरण सांगू, तर येळगा नावाचा एक प्रकल्प होतोय. तर तिथे कायदा आहे, घटनेमध्ये अधिकार आहे का आदिवासी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेशिवाय कुठलाच प्रकल्प करता येत नाही. आणि 60 प्रकल्प तर करताच येत नाही, करायचं झाला तर शेतीसाठी प्रकल्प केला जातो. तरी सुद्धा 403 शेतकऱ्यांना देशू दडीला लावून गेल्या 4 वर्षापासून काम करतोय. आम्ही न्यायालयात न्याय मागतोय, आम्ही माननीय राष्ट्रपती महोदयांकडे न्याय मागतोय, आम्ही SC ST आयोगाकडे न्याय मागतो, आम्ही पंतप्रधान महोदयांकडे न्याय मागतो. प्रत्येक ठिकाणी तारीख पे तारीख पडत आहे, परंतु आपला मायबाप कोण नाही. त्यासाठी आपल्याला आपली मुलं त्या व्यवस्थेमध्ये उच्च पदावर घेऊन बसवली पाहिजे. आपल्याला आपले लोकप्रतिनिधी सक्षम केले पाहिजेत. त्या उद्या वेळ आली तर
माणसाच्या हक्कासाठी ते रस्त्यावर बसले पाहिजे, रस्त्यावर त्यांनी जनांदोलन केले पाहिजे, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवू अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी तुम्हा आम्हाला निवडून द्यायचे. लोकशाही आणि नोकरशाही या जनतेच्या सेवेसाठी आहेत आणि त्या सेवेसाठी असतील तरच त्याचा उपयोग आहे. परंतु सध्या आपण बघतोय पालघर जिल्हा विभाजन होऊन आपण ठाण्याला काहीतरी आपल्याला न्याय मिळत होता, आज येणारा प्रत्येक प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना फसवलं जातं, त्यांच्या नावाने जमिनीचे पैसे खाणारे, जसं मी सांगितलं मगाशी गॅस लाईनचा विषय, त्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पामध्ये दलाल असतात, लोकप्रतिनिधींचे दलाल असतात, काही अधिकाऱ्यांचे दलाल असतात. आपल्या वाड्या तालुक्यात बघायला गेलं तर मला वाटतं बडोदा एक्सप्रेसवेमध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गैरव्यवहार झालेले आहेत, ज्याची जमीन त्याला मोबदला मिळता करोडो रुपये अधिकारी खाऊन मोकळे करतात, राजकारणी खाऊन मोकळे करतात. या सगळ्यांचं मुख्य कारण हे शिक्षण. शिक्षणाकडे आपण सर्वांनी वळलं पाहिजे, आरोग्याबाबतही आपण काळजी घेतली पाहिजे. आज आपल्याकडे व्यवस्था आहे, तुम्हाला कुठेही जमीन विकायला लागणार नाही, सोनं टाकायला लागणार नाही अशी व्यवस्था तिथे करून ठेवलेली आहे. त्याचा लाभ सर्व बंधू भगिनींनी आपल्या स्तरावर आपल्या गावातील शेवटच्या माणसापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. आणि निवडणूक तर मी सांगत असतो वैभव पाले, जिजाऊसाठी निवडणूक ही अगदी चहामध्ये बिस्किट करायची सोपी आहे, कारण आम्ही 12 महिने 24 तास केले, 15 वर्षे समाजातील तळागाळातील माणसासाठी काम करत असल्याने. परवाचा भिवंडीचा कार्यक्रम तुम्ही बघितला असेल तर भिवंडी सारख्या शहरामध्ये जर 15,000 लोक एकही पैसा न देता जगू शकतात तर आपल्यासाठी निवडणूक काही नाही. येत्या 27 तारखेला बालापूर 27 तारखेला वाशिमच्या कार्यक्रमासाठी मी आपल्या पत्रकार महोदयांना निमंत्रण करतो, आपणही या. जिजाऊने नक्की भिवंडी लोकसभा क्षेत्रात काय काम केले, किती लोकांशी संपर्क केले आणि किती लोक येऊ शकतात, आणि मी गमतीने नाही सांगत, मी खरोखर सांगतो का पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये जिजाऊ इतका मोठा पक्ष कुठे कुठलाही नाहीये. कारण कुठलाही स्वार्थांशिवाय समाजाचं काम प्रामाणिकतेने करतो का, हा समाज माझा आहे आणि त्याची सेवा करणारा प्रत्येक कार्यकर्ता आहे. असा कुठला कार्यकर्ता याच्यामध्ये नाही की त्याने कोणाला रक्त दिलेलं नाही, कुठल्याही आरोग्याचा पेशंट वाचवलेला नाही, कोणाचा जीव वाचवलेला नाही. अशा प्रकारची सेवा तुम्हा आम्हाला पत्रकार महोदय तुमच्या बरोबर, आम्ही सेवेसाठी तुमच्या बरोबर सज्ज आहोत. ज्याची ज्याला अडचण येईल त्याच्याबरोबर आपण सर्वजण एकत्रित राहू, एका समाजाच्या नवीन विकासाच्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करूया. आपण सर्वजण आला, सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी पत्रकार महोदय परत एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतोय आणि थांबतोय. यानंतर पदवाटप होणार आहे, 10 मिनिटं फक्त थांबा, 10 मिनिटात पदवाटप.